हॅलो स्टुडंट्स वेलकम टू आर चॅनल अँड दिस चॅनल इज ओनली मेड फॉर सेवन स्टँडर्ड स्टुडंट्स सो ॲज मच ॲज पॉसिबल यू कॅन सबस्क्राईब दिस चॅनल सो यू विल गेट मोर व्हिडिओज अबाउट सेवन स्टँडर्ड नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं या इयत्ता सातवी चॅनलमध्ये आपण हा चॅनल खास सातवीच्या मुलांसाठी काढलेला आहे त्यामुळे जितकं शक्य तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला इयत्ता सातवीचे सगळे व्हिडिओ इथे मिळत जातील ही आहे कविता पहिली माय इंग्लिश बुक सेवनमधली आणि इट्स अ स्मॉल वर्ल्ड ॲक्च्युली वर्ल्ड ही कॉन्सेप्ट खूप मोठी आहे पण इतक्या मोठ्या कॉन्सेप्टला स्मॉल म्हणणं हे खूप असं आपल्याला विरोधी वाटतं की अरे असं कसं होऊ शकतं ना की वर्ल्ड इतकी मोठी कॉन्सेप्ट आहे मोठं जग म्हटलं की आप खूप मोठं आणि त्याला स्मॉल कसं काय म्हणतात हे का म्हटलं आहे कसं काय म्हटलं आहे सगळं काही आपण कॉन्सेप्ट समजून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या या इयत्ता सातवी चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ भेटतील तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम मी आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातनं आहे ओके तर इट्स अ स्मॉल वर्ल्ड तर हे छोटंसं जग आहे हे छोटंसं जग काय म्हटलं आहे आपण याची कविता म्हणूयात आणि त्यानंतर याला अर्थ समजून घेऊयात it's a world of laughter a world of tears it's a world of hopes and world of fears it's a world of laughter a world of tears it's a world of hopes and world of fears there's so much that we share that it's time we aware it's a small world after all it's a small world after all it's a small world after all. It's a small, small world. There is just one moon and one golden sun. And a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. It's a small world after all. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर इट्स स्मॉल स्मॉल वर्ल्ड ओके सो धीस पोयम रिटर्न बाय रिचर्ड एम शर्मन अँड रॉबर्ट बी शर्मन तर ही कविता लिहिली आहे रिचर्ड एम शेरमन आणि रॉबर्ट बी शेरमन यांनी आपण बघूयाचा अर्थ नेमका काय होतो इथे पोयमच्या शेवटी पण काही दिलं अर्थ मिनिंग आपण वाचून घेऊयात इट्स अ स्मॉल वर्ड समटाईम्स यू मीट द सेम पीपल इन अॅन एक् अनएक्सपेक्टेड प्लेस ऑर फाइंड आऊट दॅट दे आर कनेक्टेड टू पीपल यू नो म्हणजे असं होतं की आपण कधीकधी लोकांना भेटतो काही लोकांना भेटतो आणि अनपेक्षितपणे अशा ठिकाणी भेटतो की ते फाइंड आऊट दे आर कनेक्टेड टू पीपल यू नो की ती लोक आपल्याला माहितीला असलेल्या लोकांना कनेक्टेड आहे नाही कळलं परत सांगतात म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलाय तुमच्या कोणत्या तरी ठिकाणी गेला गेलाय फिरण्यासाठी गेलाय जॉबसाठी गेलाय शाळेसाठी गेलाय कार्यक्रमासाठी गेलाय आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला ती लोक माहिती पण त्या लोकांना तुम्हाला माहिती असतील पण लोक माहिती आहेत गप्पा मारता मारता अरे हा मला माहिती आहेत ना ते कुठे राहतात अरे हे माझ्या ओळखीचे अरे ते माझ्या ओळखीचे असं होतं ना त्यावेळेस काय होतं द वर्ल्ड इट स्मॉल वर्ल्ड आपल्याला ते जग छोटं वाटायला लागतं अरे ह्यांना तर आपले सगळे नातेवाईक माहितीये किंवा यांना तर आपले मित्रमंडळ माहितीये अरे हे कसं काय एवढं सगळं माहितीये हे जगत किती छोट आहे आर यूज टू शो युअर सरप्राईज ऑर सच ऑकेचे अँड ऑकेचे म्हणजे अशा प्रसंगी आपल्याला खूप आश्चर्यचकित व्हायला होतं की आपण सडनली बसमध्ये बसलोय आणि आपल्याला एक व्यक्ती भेटतेय आपण गप्पा मारताना ओके अरे तुला आमचे ते सर माहिती का हो मला माहिती आहे मी पण तिकडेच होतो शाळेत आपण अनोळखी ठिकाणी आलो आणि आपल्याला आपल्या शाळेतलं ओळखीचं कोणीतरी भेटलं आणि त्यांना आपल्या ओळखीचे लोक माहिती बघून आपल्याला जग एकदम छोटं वाटायला लागतं द वर्ड्स आर युज टू टेल अस दॅट ऑल ह्युमन्स अलाईक आणि आपल्याला हे जग सांगायला किंवा हे शब्द आपल्याला सांगतात की सगळी माणसं सा सारखी आहेत किंवा इट्स अ स्मॉल वर्ल्ड अ व्हेरी पॉप्युलर सॉंग आणि हे खूप प्रसिद्ध सॉंग आहे ट्रान्सलेटेड इन टू मेनी लँग्वेज आणि खूप भाषांमध्ये हे पर अनुवादित झालंय दिस सॉन्ग इज प्लेड ऑन राईड ऑफ द सेम टायटल इन डिझनीलँड डिझनीलँडला सुद्धा हे गाणं वापरतात इट्स अ वर्ल्ड ऑफ तर या कवितेचा आता आपण अर्थ समजून घेऊ सो इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे छोटंसं जग पण का छोट जग म्हटलंय कारण या जगामध्ये खूप अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला सरप्राईज करतात आपल्याला इथे या अर्थाने छोटा आहे की आपल्याला या जगात ज्या गोष्टी असं वाटतात की आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना पण माहिती असतात आणि दुसऱ्यांना आपल्याबद्दल पण खूप काही की आपल्या ओळखीच्या गोष्टींबद्दल पण खूप काही माहिती असतात मग मा आपल्याला एकदम जग छोटं छोटं वाटायला लागतं इट्स वर्ल्ड ऑफ लाफ्टर हे जे कसं आहे पूर्ण हास्याचे आहे सगळीकडे कसं हसू 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 आनंद आहे वर्ल्ड ऑफ टीअर्स त्याचबरोबर दुःख पण प्रचंड आहे अ वर्ल्ड ऑफ होप्स आणि या जगात प्रचंड आशा आहेत आशा म्हणजे माहिती आहे ना की आपल्याला चांगलं काहीतरी होणार आहे नवीन काहीतरी होणार आहे या जगात खूप बदल होणार आहे ह्या जगात आपल्याला हवं तशा गोष्टी होणार आहे अँड वर्ल्ड ऑफ फिअर्स आणि जगात भीती पण आहे पड़े। बॉम्ब पडेल का आतंकवादी येतील का भूकंप होईल का कोरोना वाढेल का कोरोना बरा होईल का आपण जगू का असं खूप भीती आहेत आपल्या मनामध्ये दे आर सो मच दॅट वी शेअर आणि इतकं 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 आपल्याकडे की जे आपण शेअर करू शकतो असं आपल्याकडे खूप आहे आणि आपल्याकडे अर्थी आहे की फक्त वी शेअर म्हणजे फक्त स्वतःकडे नाही आहे जगातल्या खूप लोकांकडे अशा गोष्टी की ज्या तुम्ही शेअर करू शकता म्हणून ते वी शेअर आहे दॅट इट्स टाइम टू वी आर अवेअर आता वेळ आलीये आपल्याला सजग होण्याची जाग होण्याची इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर कारण हे जग छोटं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे की या जगाच्या सगळ्या गोष्टीत मला फक्त अशा नाही वाटत कोणाला तर दुसऱ्याला पण वाटत मला फक्त आनंद नाही होत दुसऱ्याला पण आनंद होतो मला फक्त रडू नयेत दुसऱ्यांना पण येतं आणि मला फक्त प्रत्येक गोष्टीबद्दल भीती नाही बाकीच्यांना पण होते हे जगात सगळंच एकमेकांसारखे येतं म्हणजे जग कसं छोटंसं आहे इट्स world स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स world स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स world after वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स world म्हणजे जग आहे आहे आणि जग म्हणून हे सगळ्या गोष्टी होतात देर इज जस्ट वन मून तिथे एक तर चंद्र आहे अँड वन गोल्डन सण आणि सोनेरी काय एकच तर सूर्य अँड स्माइल मीन्स हास्य म्हणजे काय फ्रेंडशिप टू एव्हरीवन बघा तुम्ही रस्त्याने चाललाय कोणाला तरी एक स्माइल केलंय गरजेचं नाही आहे मुलींनी मुलांना करणं मुलांनी मुलीला किंवा मुलींनी मुलीला मुलांनी मुलीला कोणालाही नॉ वन एनी वन जेंडर बायस म्हणजे जेंडर बायस नव्हतं कोणालाही तुम्ही एक स्माइल दिलं तर पुढच्याला कळतं की अरे हा फ्रेंडशिपमध्ये इंटरेस्टेड आहे सो so, स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवर स्माईलचा अर्थ काय की कोणाशीही मैत्री असणं दो द माउंटन्स डिव्हाइड म्हणजे दो म्हणजे जरी या मोठ्या मोठ्या पर्वतांनी आपल्याला वेगळं केलंय आता हिमालय पर्वत असतील किंवा सह्याद्रीच्या रांगा असतील किंवा जगभरातले जे पर्वत असतील त्यांनी एक प्रदेश दोन भागामध्ये विभागलेला असतोच ना अँड द ओशन आर वाईड आणि इतके मोठे समुद्र आहेत पण इट्स अ वर्ल्ड वो स्मॉल वर्ल्ड आफ्टर जरी हे सगळं असलं ना तरी पण हे जग छोटच आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल इट्स स्मॉल स्मॉल वर्ल्ड जरी हे सगळं आहे ना तरी हे जग कसं आहे छोटं आहे छोटं आहेत छोटं आणि हे जग छोटंच त्या अर्थाने ही कविता इथे सांगितलेली आहे या कवितेचा जो वर्कशॉप आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात तोपर्यंत तो तुम्ही छान अभ्यास करा कविता पाठ करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय